क्षेत्रातील कागद बनवणारी एकमेव दर्जेदार कंपनी महालक्ष्मी प्लास्टिक टेंभुर्णी. दर्जेदार शेततळासाठी लागणारा व मत्स्य व्यवसायाच्या तळासाठी लागणारा 500 मायक्रॉन व 400 मायक्रॉन कागद अगदी अल्पशा दरात उपलब्ध, तेही 5 वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी सह. महालक्ष्मी प्लास्टिक टेंभुर्णी. कन्नड शासन व प्रशासन झोपेत नागरिकांचे मात्र होत आहेत हाल. कन्नड तालुक्यातील हरसवाडी या गावातील नागरिकांनी आधार न्यूजला दिल्यात प्रतिक्रिया. कन्नड तालुक्यातील हरसवाडी या गावाला जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाहीये. गावाच्या वडगाव ते हरसवाडी असा एकच रस्ता आहे. या रस्त्यावर गडदगड नदीचा पूल आहे. या पुलाची अत्यंत अशी दयनीय अवस्था झाली आहे. दरम्यान आधार न्यूजने मागील काही दिवसांपूर्वी बातमी प्रकाशित केली होती, पण प्रशासनाने व शासनाने कोणतीही दखल घेतलेली दिसत नाहीये. साधारण डागडुजी देखील केलेली दिसत नाहीये. दरम्यान पुलावर खूप मोठे खड्डे पडले आहेत व रस्त्यावर कोणत्याही प्रकारची पाहणी प्रशासन करत नाहीये. व शासकीय अधिकारी काय बघायची भूमिका घेत आहे. प्रशासन झोपले आहे की तालुक्यातील एक सुद्धा अधिकारी या गावाकडे फिरताना दिसत नाहीये, असे हरसवाडी गावातील महिलांनी आधार न्यूजला प्रतिक्रिया दिल्यात. दरम्यान ही समस्या विद्यमान आमदार यांना दिसत नाही का? आमदार साहेब किती अंतर घेणार? हरसवाडी गावाचा काही महिलांनी तिखट प्रक्रिया देत जिल्ह्याचे खासदार व तालुक्याचे आमदार यांच्यावर टीकेचे अस्त्र सोडले आहे. दरम्यान आधार न्यूजने या बातमीचा पाठपुरावा केलेला आहे व कन्नड प्रशासनाला झोपेतून जागे केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत शासन या गावाच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन सोडवत नाही, तोपर्यंत आधार न्यूज नागरिकांच्या समस्येचा पाढा वाचणारच आहे. प्रतिनिधी भाईदास पवार सह आधार न्यूज कन्नड. आधार न्यूजने मागील महिन्यामध्ये, मागील 1.5 महिन्यामध्ये या पुलाची 2 वेळेस बातमी लावलेली आहे, परंतु शासनाने आजपर्यंत या पुलाकडे येऊन पाहण्याचा दृष्टिकोन शासनाचा या ठिकाणी झालेला नाही. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी सुविधा रिपेरिंग वगैरे काही करण्यात आलेली नाही आहे. आणि आधार न्यूजने मागील या बातमीचा पाठपुरावा करत आज आणखी या ठिकाणी नागरिकांनी आधार न्यूजला बोलवलेला आहे आणि आधार न्यूजला सांगितलेलं आहे की बाबा आमच्या या ठिकाणी या पुलाची खूप मोठी दयनीय अवस्था झालेली आहे आणि ह्याकडे शासनाचे कोणतेही कर्मचारी आजपर्यंत येऊन पाहण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला नाहीये. आणि तसंच या ठिकाणी तालुक्याचे आमदार यांना पण सुद्धा कळकळीची विनंती करतायत या ठिकाणी हरसवाडी गावातील नागरिक की साहेब या ठिकाणी लवकरात लवकर या पुलाला मंजुरी देऊन त्या ठिकाणी त्यांचं काम लवकरात लवकर करण्यात यावं, जेणेकरून काही जी पोरं या ठिकाणी कॉलेजसाठी नागातला जात आहे आणि वाहतुकीला खूप मोठा या ठिकाणी अडथळा निर्माण झालेला आहे. तर शासनाने या ठिकाणी त्वरित लक्ष देऊन या पुलाची रिपेअरिंग करावी, अन्यथा या ठिकाणी हे नागरिक दुसरा पर्याय म्हणून एकतर उपोषण करतील किंवा मग काहीतरी या ठिकाणी ते आपली ही जी समस्या आहे ही ते या ठिकाणी सांगताय की आम्ही कोणासमोर जाऊन मांडावी. आम्हाला जाण्या येण्यासाठीच जर या ठिकाणी पूल नसेल किंवा आमचं गाव या ठिकाणी या नदीला गडदगड नदीला खूप मोठा पूर आलेला असतो आणि त्या दिवशी आमचं गाव पूर्ण लॉक झालेलं असतं, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी या नदी या बाजूने त्या बाजूला जाण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो. तर या ठिकाणी शासनाने त्वरित या गोष्टीची दखल घ्यावी आणि या पुलाचं काम त्वरित या ठिकाणी करण्यात यावं असं गावातील नागरिक आणि महिला वर्गाने या ठिकाणी आधार न्यूजला सांगितलेलं आहे. आधार न्यूजने या ठिकाणी या बातमीचा मागील काही दिवसापासून पाठपुरावा करत आज आधार न्यूजने आणखी या बातमीचा पाठपुरावा केलेला आहे. आणखी आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. काय म्हणणार आपण? काय नाही, एवढंच गंमत आहे आमची. या रस्ता लवकरच लवकर बनवा का? आमचं पोरं थोरं आई वडील आम्ही तर राहतो बाहेर, पण आमची आई वडीलला आहे ना इकडचं तिकडं, आपण नागद गाव किंवा हरसवाडी यांना जाणं आहे ना लई तकलीफ होईल. तर आमची एवढी मेहरबानी, हे पूल आहे ना लवकरच लवकर बनावं. बस धन्यवाद. बरं सर, काय म्हणणार आपण? या पुलाचं काम शासनाकडनं शासन या ठिकाणी दक्ष नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही आहे शासन आपल्या या पुलाकडं, तर आपण काय म्हणणार? आपलं म्हणणं एवढं, गरीब शरीफ आजारी पडले किंवा काही झालं रात्र बाहेरचं दुखलं खुपलं मग अडचण येते जायला, अजून नदीला पाणी येतं, हे पूल फुटून गेला, मग कसं आहे की गरीब लोक काय करणार इथं?
लोक अधिकारी तो मत मी म्हणा नियमन तुम्ही म्हणा कोणी बनवत नाही काय नाही निस्तव सांगत्या रिकाम अडचणी येऊ राहिल्या काय जाय याला तकलीफ लोक आजी काय म्हणाल तुमच्या पुलाबद्दल काय पुलाबद्दल काय म्हणणार हे पूल कसं आहे गरीब गरीब हरीब जरा असला हो किंवा एखादी दिलावारी बाई जर असली तर त्या बाईने काय करायचं बरं या पुलाकडे कोणी लक्ष द्यायला द्या लक्ष द्या कोणीच नाही काय द्यात आमदार बी देत नाही काही नाही आमदारला सतरा सांगून तरी आमदार म्हणतो का बा होईल होईल या असं करत करत एवढं फूट फुटून गेलं आणखी बरं पुलाचं कामाकडे कोणी लक्ष देत नाही आणि वाहतुकीला तुम्हाला जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतोय हो सध्या गावाला याच्याचं पण परेशानी आता आम्ही सर्व कॉलेजचे पोरं पण इथं अपडाऊन करतो इथं नागरला त्याची पण परेशान चालू आहे आणि आता हे फूल फुटल्यामुळे परेशान चालू आहे आणि गावात यायचा प्रॉब्लेम चालू आहे बरं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासन करेल काय या पुला तुम काय म्हणाल शासनाला काय म्हणा सांगायचा प्रयत्न चालू आहे गावाचा पण व्हायला पाहिजे आमच्या इच्छा पोरांना हो येण्या जाण्याची पाणी पाऊस जास्त येऊन जातो ते नेहमी फरशीचं नेहमी असंच चालतं हिच्याकडे कोणीच फिरून पाहत नाही बाबा नाव काय तुमचं अभिमान कुठले तुम्ही हारसवाडीचे हारसवाडीचे बरं या पुलाकडे कोणी फिरून पाहत नाही कोणी लक्ष देत नाही किती खासदार किती वर्षापासून फुटलेला बरं 20-25 वर्षापासून चालू आहे बरं आता आताच्या आमदार साहेबांना काय सांगणार तुम्ही ते म्हणते की जर कधी ग्राम पंचायत अध्यक्ष जर गेले त्यांना जर सांगते की तुम्ही जिल्हा परिषद वाल्याकडे जा त्यांना सांगा जिल्हा परिषद वाले काय या कानाने ऐकते या कानाने सोडून देते हो हा बा आम्ही करून पाहिजे ती घटना चालूच होती हो किंवा अशी येण्या जाण्याची किंवा शाळेचे पोरं किंवा बाई बापडी पुरं डिलेवारी जर घेऊन जाण्याचे असतं नागद 40 गाव त्यांना अडचण येते हो की टाईमवर तिथं पोहोचता होत नाही हो बर एकंदरीत या पुलाकडे शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या पुलाची रिपेरिंग नाही तर हा पूल नवीन या ठिकाणी तयार करून देण्यात यावा असं गावातील हरसवाडी गावातील आणि वडगाव गावातील नागरिकांनी या ठिकाणी आधार न्यूजला सांगितलं आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज संपर्क 9321887766 9324887766